जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. कणकवली येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापाल सुरू आहे. त्यातच अचानक राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवली तालुक्यात श्रीधर नाईक अमर रहे, सत्यविजय भिसे अमर रहे. आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख असलेले बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून नुकतेच ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांना उद्देशून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरळे, कासारडे या ठिकाणी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनरवर आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख करत या बॅनरवर श्रीधर नाईक अमर रहे, सत्यविजय भिसे अमर रहे असा उल्लेख केलेला आहे. सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरवरील ओळींचा संदर्भ घेतला असता काल मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजल तेली यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचा संदर्भ या बॅनरवर घेत हा बॅनर लावण्यात आल्याचे समजते. यामध्ये श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात त्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते, मात्र त्यानंतर ते सदर केसमध्ये निर्दोष सुटले होते. तर सत्यविजय भिसे केसमध्ये देखील राजन तेली हे संशयित आरोपी होते, मात्र ते देखील या केसमध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर भाष्य करणारे बॅनर असल्याची चर्चा आहे. ठिकठिकाणी हे बॅनर कोणी लावले याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.